असणार आहे। यासाठी 7,000 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे। दुसरा NH 965G हा 134 किलोमीटरचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस बारामती इंदापूर अकलूज ते तोंडले बोंडले पर्यंत असून बोंडले या गावापासून तो पुणे हडपसर मोहोळ या महामार्गाला जोडला जाईल। यासाठी 4,500 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकार करत आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत या चार पदरी महामार्गांची रुंदी 45 मीटर असून वारकऱ्यांसाठी दोन्ही बाजूला प्रशस्त सर्व्हिस रोड्स बांधले जाणार आहेत।